राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेलमध्ये गुरुवारी नमो नव मतदार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे, म्हणूनच मतदार आणि मतदानाला देशात अनन्यसाधारण महत्व आहे. याच अनुषंगाने देशातील युवा पिढी प्रथम मतदान करत असताना त्यांना लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण अविभाज्य प्रक्रियेची माहिती व्हावी, त्याने या प्रक्रियेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदार अर्थात युवा पिढीला संबोधित केले. या संमेलनाचा भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल शहर महिला अध्यक्षा राजश्री वावेकर, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के सी पाटील, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते दिनेश खानावकर, विनायक मुंबईकर, पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शिवकर सरपंच आनंद ढवळे, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोहित जगताप, चिन्मय समेळ, मयूर आंग्रे, विवेक होन, रुपेश नागवेकर, प्रशांत शेट्टे, हेमंत ठाकूर, भाऊ भगत, खांदा कॉलनी युवा अध्यक्ष अभिषेक भोपी, प्रसाद हनुमंते, देवांशु प्रभाळे यांच्यासह नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमचे एक मत आणि देशाच्या विकासाची दिशा एकमेकांशी जोडलेली असून तुमचे एक मत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. तुमचे एक मत भारतात स्थिर आणि मोठ्या बहुमताचे सरकार देणारे, डिजिटल क्रांतीला अधिक ऊर्जा देणारे असून क्रांती घडवत जगात भारताची विश्वासार्हता वाढविणारे आहे. अशा शब्दात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन करताना नवमतदारांमध्ये ऊर्जा निर्माण केली. हा कार्यक्रम आज घ्यायचं कारण असं होतं की हा देशभरामध्ये प्रत्येक वर्षी 25 जानेवारी हा या ठिकाणी नवमतदाता दिन या दृष्टिकोनातून साजरा केला जातो. आणि म्हणून आजच्या दिवशी आज आपल्याकडे खूप साधनं उपलब्ध आहेत की ज्याच्यामधून आपण नेटवरती जाऊन आपलं नाव मतदार यादीत आलं आहे ना याची खात्री करू शकतो. बऱ्याच वेळेला घडतं असं की खूप नावं आपल्या पनवेलमध्ये तर रायगडमध्ये सगळ्यात जास्त नावं आपल्याकडे ॲड झालेली आहेत. आणि पनवेल विधानसभा मतदारसंघ जो आहे 188 पनवेल विधानसभा हा देशामधल्या सगळ्यात जास्त मतदान असलेल्या मतदान क्षेत्रापैकी एक आहे. 5,64,000 घरात मतदान आहे आणि बाकी सगळ्या ठिकाणी 3,00,000-3,50,000 असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला घडतं असं की तुमचं नाव एका यादीत, घरातल्यांची नावं दुसऱ्या मतदार यादीत, म्हणजे दुसऱ्या बूथवर. त्यामुळे आज आणि इथून पुढच्या 2 दिवसात आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये कुठं आहे तपासून घ्या. आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांची नावं मतदार यादीत आले का तपासून घ्या. आम्ही राजकीय पक्षाचं काम करतो, भाजपचं काम करतो. मतदानाच्या दिवशी खूप जण मतदान केंद्रावरती येतात, अहो आमचं नाव मतदान यादीत आलंच नाही, बघा जरा शोधता येते का. आणि ज्याचं नाव मतदार यादीत आलंय त्याला मदत करायच्या ऐवजी आम्ही आपलं ज्याचं नाव यादीत आलंच नाही त्याच्या कामात लागलेलो असतो. हे काम जर आधीच झालं तर अजूनही मतदानाच्या 10 दिवस आधीपर्यंत मतदार यादी अपडेट होत राहते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन नोंदणी करता येईल. आपल्या मित्रांचं नाव मतदार यादीत आलं नसेल, आपल्या परिवारातल्या मित्रपरिवारातल्या कोणाचं नाव मतदार यादीत आलं नसेल तर ते ॲड करण्याची संधी आणि मी म्हणतो जबाबदारी जर आपण घेतली तर आम्हाला सगळ्यांना आपला मनापासून आनंद आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याविषयी मी आमचे सर्व सहकारी तास तास बोलत राहू आणि आपल्याला आपला जो चष्मा घालतो तो चष्मा चांगला वाटत असतो. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं, कोणाला वाटतं चंद्रावरती ते गेले, चंद्रावरती यान पोहोचलं इस्रोचं यश आहे, पण त्याला शिवशक्ती पॉईंट नाव देणं हे भारताचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यश आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक मुद्दे आहेत की आपण भारतीय असल्याची आणि भारतीय म्हणजे गर्वाने अभिमानानं आपण या ठिकाणी बोलू शकतो याची खूण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे.
आणि त्यामुळे त्यांच्या आवाहनानुसार आपण सगळ्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं आणि आपल्या बरोबरीनं देशाचं भवितव्य घडवण्यासाठी सज्ज व्हावं असं सगळ्यांना आवाहन करतो.